अंबरनाथला जायचं वाजवायला. आम्ही 10:42 गाडी आहे, बदलापूरती पकडून आम्ही निघणार आहे. चला अंबरनाथ मध्ये आपण पोहोचलेलो आहे. हा चला पोहोचलो आपण आता मोरिवली. बघा फुल आलात बेकार उन्हात. हे ऊन कसं आहे एकदम फुटक. फर्स्ट टाइम एवढं ऊन होतं, हालत एकदम बेकार झाली. जोरात बोल ना जरा, जोरात बोल. वाटलं दाखवणार सगळ्यांना, दाखवणार मी किती खातो एवढं आहे पण किती खातो. पनीर बिर्याणी होती, बिर्याणी नाही पुलाव होतो. नाही रे येडा झाला काय तू, याच्यावर पण रस्सा मागतो. हो बिर्याणीवर रस्सा मागत होता. तर मस्त मजा आली मोरिवलीचा राजा वाजवायला आणि गाजवायला. तर नेक्स्ट कॉल आपला 1.5 दिवस गणपती विसर्जनचा असणार आहे. हाय फॅमिली, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी राहुल दिलीप कवटकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तुम्हाला मी काल रात्रीच बोललेलो की आपल्याला उद्या सकाळी अंबरनाथला जायचं आहे वाजवायला. तर आता तिथेच जायला निघालो आहे. आज डायरेक्ट रेडी होऊनच निघालो आहे, कारण डायरेक्ट पोचायचं आपल्याला अंबरनाथला, कारण की सगळे गेलेत पुढे. आता मी नऱ्याचा भाऊ आणि माऊली आम्ही चौघं ट्रेनने जाणार आहे मागून. तर ते सगळं झालंच. तर आज आहे 31 ऑगस्ट. तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपल्याला निघायचं आहे, निघालोच आहे. आता मी जातो डायरेक्ट स्टेशनला. स्टेशनला आम्ही सगळे भेटणार आहे आणि तिकडनं ट्रेनने जाणार आहे. तर आपल्याला तिकडे जाऊन रोटो वगैरे लावायचे हातगाडीवर 2. तर आता निघतो इकडनं. आता आधीमध्ये भेटतच राहूया नेहमीप्रमाणे. चला तर भेटू आपण पुढे. डोंबिवली स्टेशनला पोहोचलो आहे. नऱ्या आणि भऱ्या आलेले आहेत. आता माऊली आणि सनी येत आहेत, बघूया आता लवकर आले तर ठीक आहे, नाही तर आम्ही 10:42 गाडी आहे, बदलापूरती पकडून आम्ही निघणार आहे. तर बघा तुम्हाला समजेलच आता कसं काय, नाही तर आम्ही निघतो डायरेक्ट पुढे कारण की आधीच लेट झाला आहे. चला आता ट्रेन आली की निघू आपण डायरेक्ट. बऱ्या तिकीट काढतो आता. चालेल चालेल का. चला तिकीट झाली आहे काढून. चला सनी पण आल्या आता. कुठे गेला हे सनी, हरवला का काय? बघा आता सनी आला. आता माऊली पण येतोय, पोहोचतोय स्टेशनला. आता 5 जण आम्ही निघतो. व्यंकटेश पण आहे पण तो मागून येईल, बघूया. त्याला लेट होतोय तो कारण की त्याला स्टेशनला पोहोचायलाच लेट होईल. चला आता ट्रेन आल्यावर लगेच आपण ट्रेन पकडू आणि निघू. निघू माऊलीचा पण आता आगमन झालेलं आहे. सिव्हिल ड्रेस घालून आलाय, टी शर्ट तिकडे गेल्यावर घालणार आहे, शायनिंग मारतोय. चला आता सगळे आलेत, आता तर फायनली निघूया आपण आता ट्रेन आल्यावर. असं वाकून बघितल्यावर गाडी लवकर येते का? हो हो, सगळे बघत असतात असे लोक, वाकून वाकून बघतात. तो बघतो बघ, ट्रेनची प्रतीक्षा चालू आहे. आली 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 आली, ते बघते पण बघतायत बघ काकू. चला आली आली वाटतं ट्रेन. थांबा भेटतो तुम्हाला ट्रेन पकडल्यानंतर. चला फायनली ट्रेन आलेली आहे कर्जत. कर्जत
येतील ना. कल्याण क्रॉस केलाय. हे काय आलं विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडीला पोचलं आता. 11:15 पोचणार आहे आपण अंबरनाथ स्टेशनला. पण थोडा 5-5 मिनिटं लेट होईल असं वाटतंय. सनी बसलाय तिथे आत जाऊन. आम्ही चौघं इथे आहे बाहेर. डोअरला नाही हे असेच ट्रेन स्लो झाली म्हणून इथे आहेत. नाही ते नाही राहत डोअरला उभे. बऱ्याच स्थित आतमध्ये उभा आहे मी आणि बऱ्या. सनी बसलाय तिकडे. काय आपण आता पोचत आलो. आपल्याला आता एकच स्टेशन आहे विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ ना. विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ. मला जास्त काय आहे ना इकडची. हां या साईडला येणं नाही होत आपल्या ट्रेनने जास्त. त्याला आवाज कमी येत असेल ट्रेनमध्ये आणि वर फॅन पण चालू आहे. तर आपण पोचू आणि मग भेटू डायरेक्ट आता. त्याला अंबरनाथ आलेलं आहे. त्याला अंबरनाथ मध्ये आपण पोचलेलो आहे. आता ईस्ट का वेस्ट. वेस्टला ना. वेस्टला जायचं आपल्याला. तिथे आपल्याला अनिकेत घ्यायला आले अंड्या. कारण की इकडनं रिक्षा बिक्षा पकडेपर्यंत टाइम जाईल म्हणून आपण त्याला घ्यायला बोलवलं आहे. मग असं आपण डायरेक्ट पोचू शकतो लगेच. कारण की लेट नाही करायचं आपल्याला जास्त. लवकरात लवकर पोचायचं आहे. माऊली आणि सनी नऱ्या बऱ्या आणि मी 5 जण. तर आता अंडे आले घ्यायला. आपण आता होऊया पुढे. तुम्ही तर आहेतच सोबत. आपण अंड्याला भेटूया आणि निघूया आणि डायरेक्ट पोचूया आपण आपल्या स्पॉटवर लोकेशनला. फायनली भेटला आहे आणि आता आम्ही फायनली पोहोचणार तिथे लवकरात लवकर. आम्हाला बऱ्याचा हात दुखायला लागला मोबाईल पकडून. बऱ्याचा मोबाईल पकडून हात दुखायला लागला बिचारायचा. अंबरनाथला उतरल्यापासून मोबाईल पकडलेला त्याने. आता अनिकेत आलाय. चला आता काय टेन्शन नाही. आपण बरोबर प्रॉपर पोहोचणार लोकेशनला. कारण की ते तिकडे जाऊन आलेत. अर्ध्या पोरांना सोडून आलाय तो आपल्या बाकीच्या. उतेकर सौरभ बिरभ सगळे जेवढी पोरं आहेत ना तिथे सोडून आलाय सगळ्यांना. काका पण गेलाय का. काका पण आहे. हा हातगाड्या. हातगाड्या आल्या. हातगाड्या बांधलेत का. बांधतोय काका. हा तर हातगाड्या आल्यात तिथे. काकाने बांधायला सुरुवात केली. आपण जाऊन रोटो लावायचा आणि वाजवायला चालू करायचा. काम चालू राहीपर्यंत आपण जर नाश्ता काय करूया. नाश्ता करू ना थांब ना. चला आपण भेटू आपण डायरेक्ट आता लोकेशनला. हा चला पोहोचलो आपण आता मोरिवली. मोरिवली गाव ते आपण अगदी ओपन केलेलं आहे पहिले. पोहोचू आता लोकेशन वर 2 मिनिटात. अरे वा तयारी करून ठेवली आहे सगळ्यांनी मस्त. कडक मध्ये रोटो वगैरे लावून ठेवलेला आहे. आता फक्त मी माझ्या हिशोबाने ऍडजस्ट करतो. थँक्यू काका रोटो लावून ठेवल्याबद्दल. चला मस्त काम झालंय. तयारी करून ठेवली. आता ऍडजस्ट करून घेतो मी. आता तुम्ही बघितलं असाल रोटो वगैरे सगळं लावून ठेवले. काका वगैरे सगळे पुढे आलेले. तुम्हाला मी पहिलेच बोललेलो. आता मी फक्त ऍडजस्ट करून घेतो माझ्या हिशोबाने आणि डायरेक्ट वाजवायला सुरुवात. बघू आता गणपती निघल्यावर लगेच वाजवायचं आपल्याला. तर भेटू आपण वाजवायला सुरू केल्यावर. तुम्हाला पण घेऊ का. Let's go.
पडलंय. अख्ख्या सीझन मधलं हे एकदम पहिला कडक ऊन आहे. हालत एकदम खतरनाक बेकार झाली हालत एकदम. डेंजर डेंजर ऊन आहे. तरी वाजवतोय अजून, बाकी आहे थोडं वाजवायचा. तर आता परत चालू करायचं आहे. थांबा तुम्हाला एकदा पोरं दाखवतो आपली कसे वाजवत आहे. तुम्ही बघा फुल हालत बेकार उन्हात. हे ऊन कसं आहे एकदम डेंजर ऊन. चला आता परत वाजूया आपण. किती ऊन असतं तरी आपल्याला वाजवत लागणार आहे. तर वाजव आता, कम्प्लीट करू कॉल आपला.
बघितलं असेल लय डेंजर म्हणजे खतरनाक एकदम फर्स्ट टाइम एवढं ऊन होतं हालत एकदम बेकार झाली पण वाजवायला जाम मजा आली खतरनाक एक नंबर आता तुम्ही बघितलं असाल आता पॅकअप झालं आता खोलायचं आता फक्त साबण आणि ड्रम घेऊन ती गल्ली आहे त्या गल्लीत वाजवत जायचं कारण की तिकडे एवढा सेटअप आपला जाणार नाही मूर्ती दाखव मावली अजून रोहित आणि सनी गेले रातमध्ये वाजवायला आता आजपर्यंत वाजवतील मंडपापर्यंत गणपती बाप्पा पोहोचले की ते येतील आता आम्हाला पण पॅकअप करायचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आज जास्त आपण कोळीच वाजवला पण फुल मजा आली एक नंबर एवढा ऊन होतो ना खतरनाक ऊन होतं पण फुल धमाल आली ज्यामध्ये मला तर एवढ्या दिवसात नाही ऑर्डर एकदम जास्त आवडली मजा आली मजा जाम मजा आली चला आता पॅकअप करून घेऊया नंतर भेटूया आपण चालूच आहे माऊलीला विचारे आपण माऊली गर्मी कशी वाटली तुला आजची एक नंबर एक एकदम कडक होती गर्मी म्हणून तर एवढं भरपूर वेळा बघितलं पण इथे तर खूपच ऊन होतात पण मजा आली का नाही पब्लिक नाचत पण तशीच होती त्यामुळे जरा जास्त मजा आली दम लागत होता पण काय एवढं वाटलं नाही मजा आली आज कट्टुकट पोरं होती मला तर वाटलेलं व्हिडिओ शूट करायला भेटतील की नाही पण कसं भेटल्या झाला ऍडजस्ट कसा तरी काढला व्हिडिओ वगैरे तर पॅकअप चाललंच आहे आता माझ्या चॅनलचं नाव राहुल ड्रमर अरे तू कुठे फिरते लोगो घेऊन पॅकअप करते कर एकच महिना ती पोरग आहे सगळं तू सामान भरतो तो मा भाई हेल्प करतो तो बाकीचे शूट करत बसतो बाकीचे शूट म्हणजे भाई आपला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना बाबा वाजून झाल्यावर पण म्हणजे कसं मेहनत की नाही पोरं सामान भरतात आता मी शूट नाही घेतलं तर ते कसं पोहोचेल हा उतेकर कसं पोहोचेल पब्लिक पर्यंत हा काय तेच बोलतोय कसं पोहोचेल पब्लिक काय कोणाचं आहे तर त्याला पॅकअप तर चालूच आहे आपण जरा थोड्या वेळाने भेटूया मी पण पॅकअप करून घेतो पॅकअप वगैरे झालेलं आहे आता इथे लाईन लागले हात धुवायला कारण आता इथे जेवायचं आहे जेवायला सांगितलेलं आपण आणि त्यांनी पण जेवायची सोय वगैरे केली आहे तर आता जेवायला बसणार आहेत आपली पोरं सगळी काय कोण काय हा जाऊ दे त्यांना मी शूट घेतोय अर्धी पोरं चाललेत आपली ट्रेनने पुढे मी आपल्या पोरांसोबत थांबतो नंतर आपला नरे आहे ना आम्ही जेवढे आलो तेवढे आम्ही एकत्रच जाणार हा एक वाढेल हा मगाशी नव्हता व्यंकी लेट झाला यायला म्हणून मी आलो नाही पुला उतार पांडुरंग झालाय माझा आम्ही जेवणार आणि शांत बसणार सगळ्यांना भूक लागली आहे कारण की पोरं जास्त कोण काय खाऊन वगैरे काय आले नव्हते घाई घाईत निघलो होतो चला आणि तुम्हाला मी मंडळाबद्दल सांगितलं नव्हतं मंडळाचं नाव वगैरे कसं काय ते पण मी तुम्हाला सांगतो 2 मिनिटात पुढे जेवून घेतो मग सांगतो आता पंकज बसली आपली जेवायची काय खात जेवण माऊली बोलवतोय जोरात बोल ना जरा जोरात बोल राहू दे बच्चन बंद कर चल काका पण आलेला आहे
चला आम्ही आता जेवण घेतो नंतर भेटतो मी तुम्हाला. जेवण वगैरे झालंय आमचं सगळ्यांचं, आता आम्ही निघालोय घरी जायला डोंबिवलीला. पण मी तुम्हाला बोललेलं या मंडळाचं मी तुम्हाला काय मेन्शनच नाही केलंय नाव वगैरे काहीच, तर ते मी तुम्हाला सांगतो. अर्जुन मित्र मंडळ मोरिवलीचा राजा इकडे आलेलो आपण वाजवायला, तर मी तुम्हाला काय मेन्शन केलं नव्हतं आधी म्हणून आता दाखवतोय. अर्जुन मित्र मंडळ शिवशंकर मंदिर मोरिवली गाव अंबरनाथ पश्चिम मोरिवलीचा राजा. आता तुम्ही बघितलं असेल मंडळाचं नाव वगैरे सगळंच काही दाखवलं मी तुम्हाला. तर आता आम्ही घरी जायलाच निघालोय, ट्रेननेच जाऊया. ट्रेनने एकदम झटपट प्रवास आहे. तिकडनं जायचं अंबरनाथ स्टेशन, तिकडनं डायरेक्ट डोंबिवली. दस रुपये सीट आम्हाला माहितीच नाही किती रुपये सीट आहे काय आहे ते. आम्ही डायरेक्ट आलो, तुम्ही बघितलं गाडीने अंडे आलेला घ्यायला. आपण रिक्षा चालक आहे अंबरनाथ पायलट हा. अंबरनाथ वरून डायरेक्ट बदलापूर डोंबिवलीला जाणार आहे. फ्लाईट आहे ना याची, ट्रेनच्या रुळावरून फ्लाईट जाते याची. झालंय सगळं मस्त. आलो इथे, धमाल केली, फुल एकदम गाजवून टाकला. त्यांना पण खूप आवडलं आणि आम्हाला पण खूप आवडलं. एवढ्या गर्मीत 10 वेळा तेच बोलतोय मी, गर्मी कारण की अशी गर्मी होती ना. पण असं काय जाणवत होतं, पण वाजवायचा असा कॉन्फिडन्स लो नाही झाला. मजा आली एक नंबर. जेवण पण जाम आवडलं. हा जेवण पण चांगलं होतं. पनीर बिर्याणी होती. पुलाव होता नाही रे? येडा झाला काय तू? पुलाव काय करा रे? बँकेला नुसतं नशीब इडली नाही बोलला. नशीब इडली नाही बोलला. त्याच्यावर पण रस्सा मागतो. हो बिर्याणीवर रस्सा मागत होता. तर झाला बात झाली. आता मजा मस्ती. आता मी पण दमणार तर सगळेच माणूस आहे आपण, तर दमलोय. पण वाजवताना दमलेलं दाखवायचं नाही, आपण आपलं काम आहे तेच तेवढ्याच जोशामध्ये करायचं आणि आपण केलेलं आहे. आपली जबाबदारी जी असते ती आपण पार पाडली आहे. त्यांना खूप आवडलेलं आहे, त्यामुळे आम्हाला पण खूप मस्त बरं वाटलं. त्यांच्या कमेंट्स एकदम चांगले आले आम्हाला. तर मस्त मजा आली मोरिवलीचा राजा वाजवायला आणि गाजवायला फुल धमाल. तर हा ब्लॉग आपल्याला इथे एंड करायला लागेल आता, कारण की आता आम्ही रिक्षा पकडणार अंबरनाथ स्टेशन, तिकडनं डोंबिवली. तर एवढा काय मी काय शूट करत नाही तुम्हाला माहिती आहे. तुम्ही पण जेवून घ्या. जेवून घ्या. हा चला माऊली सांगते जेवून घ्या. तर चला तुम्ही जेवून घ्या. जेवून घ्या. आम्ही जेवलोय आता, जरा बरं वाटतंय. तुम्ही ब्लॉग तर कंटिन्यू बघत असाल म्हणून जरा जेवण वगैरे घ्या. नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण नक्की भेटू. तर उद्या 1 तारीख आहे, तर उद्या 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे. तर उद्या आपल्याला कॉल आहे, तर उद्या तिकडे आपण ब्लॉग बनवणारच आहे. तर आज गणेश जयंती आहे, तर गणेश जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. चला, तर देवाची तर आपल्यावर कृपा आहेच आणि तुमची पण आहे, कारण की तुम्ही एवढा सपोर्ट करताय म्हणून हे सगळं करतंय ब्लॉग बिग सगळं. जरा बरं वाटतंय, चांगला रिस्पॉन्स भेटतोय तुमचा. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. गणपती विसर्जन 1.5 दिवस ठाकुर्ली 90 फीट रोड. चला बाय बाय. हा हा बघा आपला छोटा फॅन आहे. नाव काय तुझा? निशान. चल बाय बाय बाय. भाई युट्यूबला बघा तर तुला स्वतःला एकदम छोटा आहे तो, एकदम आपला फॅन आहे. आलेला तो इथे आल्याच भेटायला आला होता. मस्त आहे असं बरं वाटतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं प्रेम आहे आपल्यावर. असंच राहू दे कायम स्वरूपी. त्याला आज जाम बोलतोय मी, कारण की मजाच तेवढी आली. मूड एकदम फ्रेश झाला. हा चला टाटा बाय बाय. हा ब्लॉग इथेच एंड करू आणि पुढचा ब्लॉग कशावर असणार तुम्हाला माहितीच आहे. 1.5 दिवस गणपती विसर्जन ठाकुर्ली 90 फीट रोड. चला टाटा बाय बाय.